च्या सावरमध्ये अध्यक्ष श्री हरळकर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वरिष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी उपस्थित बंधुभगिनींना। मी नेता नाही, वक्ता नाही, आरोग्य सेवेतला साधा कार्यकर्ता आहे। गेले 50 वर्ष मी या मुंबई नगरपालिकेमध्ये आणि 35 वर्ष एक प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे। माझे मित्र श्यामराव देशमुख एक दिवस मला म्हणाले, अरे आपण सगळं करतो पण आपण एक लक्षात ठेवतो का की आपल्याकडे असेही आपले बांधव आहेत की आपल्या प्रयत्नाने आपण त्यांना थोडं काही का मदत करू शकतो आणि त्याला आपल्याला काही जास्त श्रम करावे लागणार नाही। एकच अशी परिस्थिती आहे की काही खर्च न करता काही माणसांना मदत केल्याने ती माणसं मोठे होऊ शकतील, हरकत नाही। म्हणून मी अतिशय श्यामरावांबरोबर साध्या माणसाला भेटायला गेलो, तो किती मोठा होता याची मला आता कल्पना आली नाही। तो माणूस म्हणजे हरळकर। आणि हरळकरांना मी एक सांगितलं की माझं काम आहे ते आरोग्य सेवेचं आहे। जाधव तुम्ही दाखवलेत, मिळताही दाखवल्यात, त्यांना फ्रॅक्चर झालं होतं, त्यांना 12 तास लागले, ऐकून मला शर्मेनी माल खाली घालावी लागली की का या म्युन्सिपाल्टीमध्ये आपण असं कुठेही लिहिलेलं नाही पोलीस केस करा। 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या मानसिकतेपर्यंत अजून बाहेर आपण निघालो नाही। कधीही कोणी रुग्ण आला तर त्याला ताबडतोब इलाज करणं हे पहिलं कर्तव्य आहे। आणि जेव्हा जेव्हा आपण असा समाज करतो जिथे साधारण गोष्टीत माणूस कर्तव्यापासून दूर जातो तेव्हा कायदे कानून येतात। आणि असे कायदे कानून आल्यानंतर जो तुमच्यावरती आज अन्याय होतो आहे तोच अन्याय होतो या कायद्यांमुळे होतो आहे। आणि हे कायदे जे बदलणं आहे हे बदलण्याचं काम करणारे स्वतः कायदे तज्ज्ञच नाही आहेत। आणि ही तुमच्या आमच्यामधनं मोठी झालेली माणसं आहेत, फक्त हे मागे वळून बघत नाहीत की आपण कुठून आलो, आपल्याला कोणी निवडून दिलं आणि आपण कोणासाठी काम करतो। तेव्हा वागळेसाहेब हे बदलायचं असेल तर माझ्या मते ही मानसिकता बदलावी लागेल। कारण मी नेहमी सांगतो खुर्ची वाईट असते हो। मी आजकाल लोकांना जेव्हा सांगतो सांध्याचे आजार होतात आणि शस्त्रारोपण शस्त्रक्रिया करायची झाली तर ती आजी गावची मला विचारते, डॉक्टर साहेब मांडी घालून बसीन का? तर मला हा प्रश्न पडतो की ह्या आपल्या लोकांना जमिनीवरतीच बसायची मानसिकता आहे। आणि मी त्यांना नेहमी सांगतो, अहो आजी तुमच्या गुडघे खराब झाले की अरे 25 वर्ष तुम्ही खाली बसला नाहीत, ऑपरेशन करून तुम्हाला बसता येत पण जरुरी आहे का? नाही, मला खाली बसता येईल असा सांधा लावा। तर मी त्यांना सांगतो की तुमच्याकडनं निवडून गेले जे नेते आहेत ना त्यांना विचारा, ते एकदा निवडून गेले आणि खुर्चीत बसले की ते खाली बसत नाहीत। तेव्हा ही जी मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला जर का बदलायची असेल, माझ्या मते हे शक्य आहे। आणि 25-30 वर्ष हरळकरांबरोबर आज मी तो बदल बघतोय। हरळकर साहेब, परळच्या शाळेत गेलो असताना जी मुलं जे कार्य करते तुम्ही मला दाखवलेत आणि आज ज्यांचा तुम्ही सत्कार केलात ती मुलं बाहेर उभी राहिली तर कोणीही सांगू शकणार नाही की सफाई कामगार आहेत। याचा अर्थ तुम्ही बदलत आहात आणि तुम्ही बदलत असाल तर तुम्हाला बदलायची शक्ती आली आहे। दोन्ही महिला इथे येऊन बोलल्या,
हे सर्वात मोठं तुमचं जे कार्य आहे ते सर्वात मोठं आहे. पण प्रत्येक गोष्टीला आपण सांगतो तसा वेळ मिळावा लागतो, वेळ यावी लागते. आणि माझ्या मते ती वेळ आता आलेली आहे. अच्छे दिन आने वाले है. 5 वर्षाचा वेळ आहे, 5 वर्षाचा. पण त्याची सुरुवात तर झाली शुभशशीग्रम. तेव्हा दुःखाच्या वाटेवर जाताना चांगल्या गोष्टी मिळतात त्याच्याकडे नेहमी बघावं आणि आशा सोडू नये. निराशा माणसाला नेहमी मागे टाकते, आशा आणि जिद्दीनेच तुम्ही पुढे जाता. बाबासाहेबांनी 14 तळ्याचं ते केल्यानंतर ती जिद्द होती की नाही, आणि ते करत असताना त्यांनी असा विचार केला की सामाजिक शिक्षण सर्वात मोठं आहे. आणि मला अतिशय आनंद झाला आणि मी फार भाग्यवान समजतो की मी माझ्या एका सहकार्याचा जो सफाई कामगार होता तो ग्रॅज्युएट झाला, त्याचा सत्कार माझ्या हाती झाला. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी वेळेची गोष्ट सांगितली, 25 वर्ष बागळेसाहेब तुमच्याबरोबर आहेत, आपल्याला माहीत नाही. कधी कधी आपल्यावर अशी माणसं असतात. सुधींद्र कुलकर्णी आहेत, 1999 साली पंतप्रधान वाजपेयींचं जेव्हा गुडघ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा त्यांच्यापैकी अतिशय जवळचे माणसं असतील त्यांच्यापैकी सुधींद्र कुलकर्णी होते. आणि त्यावेळी हरळकर तुम्ही यांना ओळखला असतात तर मला नक्की सांगतो वाजपेयींनी बदललं असतं. मी जेव्हा त्यांचं ऑपरेशन केलं आणि त्यांना ज्या कोई गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवल्या. पण गोष्ट अशी होते की जेव्हा एका चांगला नेता असतो ज्याची इच्छा असते, वगळे साहेब इच्छा असते, फार इच्छा काम करायची इच्छा असते, पण त्याच्याकडनं का होत नाही तेव्हा मला बरेच वेळा लोक विचारायचे की वाजपेयी एवढे मोठे आहेत पंतप्रधान, त्यांची काय त्यांची अशी अवस्था काय आहे. आता मी काय सांगणार होतो, मी काही साहित्यिक नाही, पण बऱ्याचशा वेळा ट्रकवाले असतात ना ते मागे छान लिहितात. तसं साताऱ्याचे लोक लिहायचे असंच चालायचं. असंच चालायचं म्हणजे काय, म्हणजे पोलिसांनी रोखायचं, पैसे घ्यायचे, मालकांनी कामावर पाठवायचं, ओव्हरलोडिंग करायचं, आम्हाला जेलमध्ये टाकायचं, काहीतरी झालं तरी हे असंच चालायचं. तेव्हा आता अशा नेत्याची परिस्थिती काय असते, अशी ट्रकच्या मागे लिहिलं होतं, मालिक दिलदार है चमचोशे परेशान है. तुम्हाला सांगतो वागळे साहेब, या चमच्यांना बाहेर काढा, कारण ही जी माणसं आहेत हे कार्य करतात, हे चमचे नाही आहेत. आणि ज्या कार्यकर्ते असतात ना ते स्वतःची सीमा सोडत नाहीत, कधीही सोडत नाहीत. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जो मी बदल बघतोय तो बदल नक्की येणार आहे. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, झोपडपट्टीच्या दादांनी गिळंकृत केलेली जागा जर का तुम्ही देऊ शकता त्यांना तर जो सफाई कामगार जिथे राहत होता तिथे त्याला का देत नाही. आणि हे कठीण नाही हो, आता तुमची जी सरकार आली आहे, तुमचे मित्र आहेत, आपले पण मित्र आहेत सगळे, प्रयत्न करूया, काय हरकत आहे सांगायला. आणि तुम्हाला सांगतो ही बिल्डर मंडळी आहेत ना, यांचा फायदा होत असेल ते तुमच्याकरता काही करायला तयार होतील. आणि हे कसं सोडवायचं की तुम्हाला तुमच्या मेहनतीने तुमची जागा कशी मिळेल. आणि याचं एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण संपवतो. 8 की 10 वर्षापूर्वी हळदणकर आपल्याला आठवतं, आपण मला फोन केला होता की आमचा एक कामगार आहे
त्याच्या घरामध्ये कोणीतरी याची पुढी टाक आणि त्याला आता त्याच्या घरी पोलीस गेलेले आहे आणि त्यांचा सगळा कार्यक्रम असा आहे की ह्या सफाई कामगारांना बाहेर काढायचं. मी सायन हॉस्पिटलमध्ये होतो, मी लगेच गेलो, म्हटलं काय कोणाला काय त्रास देत आहे बघूया. तर खरी नशिबाने तो कामगार, नाव काय मला आठवत नाही त्यांचं आता, अरुण साळुंके, तो नव्हता. मी पोलिसांना सांगितलं काय कोणी टाकलं कोणी काय केलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इथे राहणारे कामगार आहेत ज्यांना साध्या साध्या गोष्टीला पैसे द्यावे लागतात, साध्या साध्या गोष्टीला काही करू शकत नाही, त्यांना संघटित करून त्यांना जर का सांगितलं की दिवसाचा एक कप चहा कमी प्या, दोन कप चहा कमी प्या, 10 रुपये ठेवा, 300 रुपये झाले, बरोबर आहे. आणि असे 3 कुटुंब असते तर 120 झाले. आणि असे गोळा करा आणि असा EMI काढा. आणि आज जे 1,30,00,000 बुडवतायत हे तुमचे सगळी धेंड आहेत किंगफिशरपासून, यांना शिक्षा करायची नसेल पण असा फंड उभा करा. फुकट आम्ही मागत नाही. वस्तुस्थिती कुठे बिघडली मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आपण सांगितलं या मुंबईत 40 लाख फुकट घरं बांधणार, तुम्ही वाचलं नसेल 6.5 लाख लोक बिहार आणि UP मधनं मुंबईत आले, हे माहिती आहे का तुम्हाला? म्हणून अशी प्रसिद्धी देऊ नका. लोकांना सुदृढ करा, लोकांना शक्ती द्या, लोकांना सांगा तुमच्या मेहनतीने घ्या, फुकट घेऊ नका. आणि लोकांसाठी जर का असेल, अजूनही मला वाटतं या सरकारकडे असे प्रोग्राम आहेत ज्याच्यामध्ये सफाई कामगारांना त्यांच्या घरी त्यांच्या जागी त्यांच्या स्वतःच्या वर्गणीतून त्यांची उंच मानेनी घरं उभी करू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो असे गरीब आर्किटेक्ट आहेत, गरीब मुलं मध्यमवर्गीय बिल्डर आहेत, अशा सर्वांना आपल्या माध्यमातून कुलकर्णी साहेब उभे करा. आणि हे उभे करत असताना त्यांना सांगा की आपण नवीन कल्पना घ्यायची आहे. आज एवढी सायन्स याच्यामध्ये प्रगती झाली की तुम्ही ही घरं 3 महिन्यात बांधू शकता, 3 महिन्यात ही शक्यता आहे. तेव्हा आपण असा प्रयत्न करूया. आणि दुसरा, आजच्या परिस्थितीमध्ये मला हे कळत नाही की अख्ख्या जगामध्ये जागतिक येऊन आपल्या मुख्यमंत्री पंतप्रधान BMW मध्ये फिरतायत, जे तुमच्या मताने पंतप्रधान झाले ते साध्या कचऱ्याच्या गाड्या उचलायला आजकाल एवढी यंत्र अवेलेबल आहेत की ते नुसते रस्ते साफ होणार नाहीत, साफ ठेवता येतील आणि तुमची जी मेहनत आहे ते दुसऱ्या चांगल्या कामाला वापरता येईल. पण काय असतं, झोपलेल्या माणसाला जागा करता येतं, पण ज्यांनी झोपेचं ढोंग घेतलेलं आहे त्याला कसं जागा करणार. तेव्हा आपला पुढचा प्रयत्न असा आहे की हे ढोंग घेतलेले जे झोपलेले आहेत त्यांना जागा करायचं आहे. वागळेसाहेब आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, मी अतिशय छोटा माणूस आहे, तुम्हाला कधी तुमची आरोग्याची समस्या येऊ नये अशी आशा करतो. अशी जर का कधी वेळ ते मला जरूर हे करा, पण एक सांगतो, या स्वच्छतेबरोबरच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. रोज प्राणायाम करा, रोज व्यायाम करा. आणि माझ्या भगिनींना सांगतो, रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 20 ते 25 मिनिटं चाला. हे तुम्ही केलं तर तुम्हाला रोग होण्याची शक्यता 80 ते 90% कमी होईल. तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि जिथे जिथे तुमचं सांडपाणी जात आहे तिथे तिथे झाडं लावा. चांगल्या गोष्टीची छोट्या गोष्टीने सुरुवात होते, तेव्हा आपण हे करत असताना या छोट्या गोष्टीने सुरुवात करूया.
हरळकर, माझी मदत तुम्हाला लागू नये, कधी लागली तर मला सांगा. पण एकच आहे की मी आज आरोग्यसेवेमध्ये आहे, माझं कर्तव्य ॲक्सिडेंटच्या माणसाला लगेच नीट करणं आहे. तेव्हा तुमच्या या कार्यामध्ये मी काही मदत करू शकलो तर मी मदत करीन, व्हॉलेंटियर म्हणून, नेता म्हणून नाही, पदाधिकारी म्हणून नाही, पण जेव्हा माझी लागेल तेव्हा सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब.